जय जय रघुवीर समर्थ राम प्रहरी श्री राम भक्त गुणचिंतन या प्रवचन मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांना सादर जय रघुवीर. परमप्रतापी श्री लक्ष्मण हा विषय आपण थोडक्यात पाहणार आहोत. पूर्वी पाहिलं की लक्ष्मीवान श्री लक्ष्मण आहेत, भगवंतच ज्यांची लक्ष्मी आहे, संपत्ती आहे असे श्री लक्ष्मण आहेत. ते परमनिग्रही इंद्रिय निग्रही आहेत. आता हे दोन सद्गुण ज्यांच्याकडे असतात ते परमप्रतापी असतात हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या वाणीचा प्रताप हा श्रेष्ठ असतो, त्यांच्या आचरणाचा प्रताप हा श्रेष्ठ असतो, त्यांच्या बुद्धीचा प्रताप श्रेष्ठ असतो, त्याचप्रमाणे त्यांचं शौर्य आणि धैर्य हेही अत्यंत श्रेष्ठ असतं. रामरायांच्या विरोधात जेव्हा कैकेयीमुळं दशरथराजांना निर्णय घ्यावा लागला, मुळात तो त्यांनी घेतलाच नाही, कैकेयीनीच तो सांगितला, त्यावेळेला लक्ष्मण आपल्या बाहुबलाच्या जोरावरती संपूर्ण विरोधकांचा मी नाश करेन हे रामा, आणि तुम्हाला मी यौवराज्याभिषेकत्वाचा अधिकार प्रदान करेन असं श्री लक्ष्मण म्हणतात. ह्या काही नुसत्या पोकळ गप्पा नव्हत्या, तेवढं सामर्थ्य त्यांच्यात होतं. म्हणूनच रामरायांनी त्यांना हे शूर, हे वीर, हे परमप्रतापी असं म्हणून उल्लेखलेलं आहे. ज्यावेळेला वालीचा वध झाल्यानंतर पावसाळ्यातील 4 महिने रामराय एकांतात आहेत, सीतेच्या विरहामध्ये आहेत, तो विरह श्री लक्ष्मणांना सहन होत नाही आहे. आणि पावसाळा थांबल्यानंतर सुद्धा जेव्हा सुग्रीव सीतामाईंच्या शोधासाठी काही खटपट करत नाही आहे हे जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेला रामरायांची फक्त आज्ञा लक्ष्मणांना हवी होती. लक्ष्मणांनी ठरवलं होतं की आता या कृतघ्न अशा सुग्रीवाला मारूनच टाकायचं. रामरायांनी सांगितलं, लक्ष्मणा आपल्याला असं करता येणार नाही, अग्नीच्या साक्षीनं आपण त्याच्याशी मित्रत्व प्रस्थापित केलेलं आहे, फक्त तू त्याला एवढंच सांग की ज्या एकाच बाणानं परमप्रतापी वालीला मी यमसदनाला पाठवलं असे अनेक बाण माझ्या या तुणीरामध्ये म्हणजे भात्यामध्ये आहेत. बस लक्ष्मणांना ती संधीच हवी होती. त्यांचा प्रताप एवढा आहे की श्री लक्ष्मण त्या पर्वतावरून जे निघाले आणि किष्किंधा नगरीमध्ये पोचले ते पायवाटेनं गेलेले नाही आहेत, त्यांनी पायवाट तयार केली आहे. जसे निघाले समोर मोठं झाड आलं, उपटलं, दिलं फेकून चालले पुढं, मोठा दगड आला, घेतला हातात, दिला फेकून चालले पुढं. एवढ्या त्वेषामध्ये आणि वेगामध्ये ते चाललेले आहेत, एवढे निर्भय आहेत, त्यांच्यात बाहुबल एवढं अचाट आहे, शस्त्रबल त्यांचं अद्भुत आहे असे ते गेलेले आहेत. आणि त्यांच्या त्या भयंकर रूपाला बघून सुग्रीव एवढा भयभीत झाला, अक्षरशः त्याला घाम फुटला, काय करावं कळेना. आणि वानर स्त्रियांना त्यांनी पुढं केलं, तो लक्ष्मणाच्या पुढं जायला घाबरायला लागला. एवढं महाभयंकर असं श्री लक्ष्मणांचं रूप आहे, त्यांचा प्रताप हा अद्भुत आहे. रामायणाच्या काळातील त्या लंकेतील युद्धामध्ये लक्ष्मणांनी अद्भुत असं शौर्य गाजवलेलं आहे, अनेक राक्षसांना यमसदनाला पाठवलेलं आहे, त्याची मोठीच्या मोठी यादीच सांगावी लागेल. पण जो इंद्रजित आहे त्याच्याशी जे युद्ध झालं, रावणाशीही युद्ध झालेलं आहे, रावणालाही श्री लक्ष्मणांनी अत्यंत जेरीस आणलेलं आहे. पण रामरायांच्या हस्तेच त्या रावणाचा उद्धार व्हायचा होता, म्हणून की काय श्री लक्ष्मणांनी रावणाचे प्राण घेतलेले नाही आहेत. एवढा पराक्रम. इंद्रजित काही सामान्य योद्धा नव्हता, त्याच्याकडं शस्त्रबल खूप होते आणि वरदानही त्याला प्राप्त होतं, अशामुळं तो जवळजवळ अजेय झाला होता. आणि त्याची एक शक्ती श्री लक्ष्मणांना लागली होती हनुमंतरायांच्या सामर्थ्यामुळं, संजीवनी बुटीच्या प्रभावामुळं श्री लक्ष्मण पुन्हा जागे झाले. जागे झाले ते कसे झाले, दादा मला भीती वाटते आता मी लढत नाही असं बोललेले नाही आहेत. कुठं आहे तो इंद्रजित?
पाहतोच त्याचा घेतो समाचार. असे जे द्वेषानं उठलेले आहेत आणि इंद्रजिताला मीच युद्धामध्ये हरवणार अशी प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. निखुंबला देवीचा जो काही यज्ञ इंद्रजितानी चालवला होता तो यज्ञ भंग करण्याचं कामही हनुमंतरायांच्या सहाय्यानं लक्ष्मणांनी केलेलं आहे. तो यज्ञ भंग करणं ह्याला दोष मानलेला नाही आहे. यज्ञ व विष्णु हो, यज्ञ हे विष्णूंचं स्वरूप आहे, पण त्या यज्ञाचा दुरुपयोग जर होत असेल, अधर्माच्या रक्षणासाठी होत असेल, तर तो यज्ञ यज्ञस्थानी नाही आहे. ही भावना ठेवून लक्ष्मणांनी आपल्या बुद्धीचा प्रतापही तिथं दाखवलेला आहे आणि यज्ञाचा भंग केलेला आहे. आणि जे काही महाभयंकर युद्ध तिथं झालं, रामरायांच्या आशीर्वादानं आणि स्वतःच्या बाहुबलाच्या जोरावर, शस्त्रबलाच्या जोरावर आणि आजपर्यंत ऋषीमुनींच्या केलेल्या सेवेच्या जोरावरती श्री लक्ष्मणांनी त्या अजेय असणाऱ्या अशा इंद्रजितालाही मारून टाकलं. असा अद्भुत पराक्रम लक्ष्मणांनी गाजवलेला आहे. हा पराक्रम गाजवण्याचं सामर्थ्य हे त्यांना भगवत भक्तीमुळे आलेलं आहे हे विसरता कामा नाही. म्हणून पुन्हा आपल्याला त्याच मुद्द्यावर यायचं आहे. लक्ष्मणांचा परमप्रताप कदाचित आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रकट करण्याची आवश्यकता भासणार नाही. आपण काही सगळे योद्धे नाही आहोत. योद्ध्यांनी अवश्य याचा विचार केला पाहिजे, पण आपण हे विश्वासानं जाणून घेऊ शकतो की हे जे काही अचाट कार्य लक्ष्मणांच्या हातातून घडलं ते भगवद्भक्तीच्या प्रभावामुळेच घडलेलं आहे. म्हणून आपणसुद्धा ती भगवद्भक्ती आपल्याला सुलभ होईल असे प्रयत्न, असा आचार पाळण्याची आवश्यकता आहे. एवढंच म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.